देवेंद्र जी दरेकर जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य अंकाताई घोडेकर हे दोघांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले देवीदाजी दरेकर, राजाभाऊ वानखेडे, रवींद्र करंजकिले, त्याचप्रमाणे शिवसेनेचे तालुका प्रमुख अरुणभाऊ गिरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी, आमचे गोरेगावचे शिवा प्रमुख, त्याचप्रमाणे मिलिंद गाळे, शिवाजीराव, परत गोविंद सर, पत्रकार निलेश कांदाव, मनोज आणि सर्व त्या गावच्या आमच्या सर्व भगिनी, आमचे उपतालुका प्रमुख राजाभाऊ आणि सर्व गावचे ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, बंधू आणि भगिनी, काल सकाळपासून आम्ही पेड घोडेगाव गट असेल, कळमरांजली गट असेल, या सगळ्या परिसरामध्ये देवीदास दरेकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेली काम, त्याचप्रमाणे मी काही मंजूर केलेली काम, त्या कामाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या स्वरूपात उघड. मला सांगायला आनंद होतो की पहिल्यांदा मी पाहतो जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी एकेका गावामध्ये पाच पाच सहा सहा काही काही गावामध्ये आठ आठ कामं केली, त्याचं उद्घाटनाचा कार्यक्रम काढला. काल चिंचोरी लावतो, बिरवली लावतो, नारोळी लावतो, साकोऱ्याला पण एक लय सुलतान आणि लांडेवाडी या सगळ्या ठिकाणी कामं केली. त्या घोडेगावमधली अतिशय ज्या वर्गाला वंचित ठेवलं की ना आतापर्यंत, त्या लोकांसाठी मंदिरासाठी 20 लाख, मोठा 10 लाख, मोठा 5 लाख, मोठा 20 लाख अशा प्रकारच्या निधीचं वाटप देवदासभावच्या माध्यमातून झाली. याचा अर्थ सरळ एकच आहे की कामं करणारी माणसं आपण ओळखायला पाहिजे. निवडणुकीमध्ये आपण जातो भावनेच्या भागामध्ये, चांगली चांगली लोक चांगली भाषण करतात आणि भाषणाला बळी पडतो, देखाव्याला बळी पडतो, परंतु कामं करणारी लोक वेगळी असतात हे मला आपल्याला आवडून सांगावंच वाटतं. आणि म्हणून मी गेले 2.5 वर्ष पाहतो की खासदार नाही, मी जरी पराभूत झालो तरी अभिमानाने सांगतो मी जवळजवळ गेल्या 2.5 वर्षामध्ये जवळजवळ 15 ते 16 कोटी रुपयांची कामं मदत करून केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, टीपीसीच्या माध्यमातून असेल, इतर माध्यमातून असेल, ही कामं कमी करण्यापर्यंत मी कुठेही कमी पडलो नाही. काय पद आहे माझ्याकडे काही नाही, पण लोकांसाठी काही करायची इच्छा आहे त्याच्यामुळे कुठं जाऊन संघर्ष करायचा, बांधायचं, हक्कानं मागून घ्यायचं आणि काम आणायचं. गेल्या 7-8 महिन्यापूर्वी मला आठवत मी आपल्या साल मागे मी वाड्याला गेलो होतो, आपला रस्ता आहे आणि वाड्यावरून देहण्याला देहण्यावरून ते नायपड आणि नायपडच्या वरती मी दागेवाडी म्हणून त्या ठिकाणी गेलो होतो. तिथे मला 2 ठिकाणी लोकांनी आढळलं, मला म्हणलं दादा या ठिकाणी आमचा रस्ता नाही, वाडा घोडा रस्ता खरं देहण्याच्या पासून ते नायपड ते दावेवाडी तो सुद्धा रस्ता खरं. मी अजून 2 दिवसांनी स्वतः दिल्लीला गेलो, नितीन गडकरीने सांगितलं की मला या ठिकाणी पैसे पाहिजेत, डिझेल खर्च नसतो. ते म्हणाले आपला राज्य सरकारचा प्रस्ताव पाठवून एकनाथ शिंदेकडे गेलो, बसलो, त्यांचं पत्र तयार केलं, तिथूनच पत्र पाठवलं आणि 8 दिवसांमध्ये मला त्या दोन्ही रस्त्यासाठी 5 कोटी रुपये. बाकी जिल्ह्यातल्या कुठल्याही खासदाराला सीआरएफ फंड मिळाला नाही, मला मिळाला, मी तो आला. आता बाकी लोकांना माहिती असेल की नसेल ही गोष्ट वेगळी, पण मी आणला कारण मला माहिती आहे लोकांची कामं करायला पाहिजे, लोकांना गरज आहे. मी जाऊन तिथं बघितले रस्ते वाईट आवडतो. धरणाच्या काळामध्ये मी ज्यावेळेला पराभव झाला की उद्धवजींकडे गेलो मुख्यमंत्री असताना की साहेब मला काहीतरी लोकांसमोर जायला पैसे पाहिजे, विकास कामं पाहिजे, म्हणजे साहेब मुख्यमंत्री असतानाची नसतानाच्या अगोदरची गोष्ट. ज्यावेळेला शिवसेना भाजप सरकार होतं, विधानसभेच्या
साहेब आणि तातडीने कोणत्याला कुठल्याला फोन केला दादा जी गोष्ट दोघांना फोन केला दोन्ही ग्रामविकास मंत्री आणि राज्यमंत्री होते दोघांच्या माध्यमातून मला 4.5 कोटी रुपये 4 दिवसांमध्ये मिळाले 4.5 कोटी रुपयांची मी टेंडर काढली वगैरे सगळं काय झालं तर दुर्दैवानं 3 कोटीची कामं झाली 1.5 कोटीची कामं होती कारण नवीन सरकारला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारनं सांगितलं जुनी कामाचं विकास सरकार आता दुर्दैवानं माझी 1.5 कोटी रुपयांची कामं होती मग मुख्यमंत्री झाल्यावर पुन्हा साहेबांकडे गेलो आणि साहेबांच्या माध्यमातून मागे लागलो शेवटी मंत्री काय केलं हे म्हणाले ग्रामविकास राज्यमंत्री सन्माननीय असं दुसरे म्हणाले पण पैसे देताय नाही तुमच्या मतदारसंघांना नाही तुमच्या आमदार काय म्हटलं माझे मुख्यमंत्री तुम्हाला द्यायला काय अडचण तुम्ही मला लिहून द्या मुख्यमंत्र्यांचं पत्र असून सर तुम्ही निधी देत असं तर मग लिहू मग त्यांनी कसं बसं हो ना करता माझ्या जुने कुठे आणि त्या माध्यमातून तुला कामकी कामाचं गुंतवून सांगण्यात अडचण की आम्हाला ठीक आहे पराभूत झालो म्हणून घरी बसलो नाही कामं पूर्वीच्या पेक्षा जास्त जोमानं कामं करत राहिलो आणि कामं करत राहणार आता देवदारचं उदाहरण बघ देवदासनं गेल्या 5 वर्षांमध्ये एवढी कामं केली कुठल्याही जिल्हा परिषद सदस्याची जिल्ह्यातले पा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पक्षानं ताकद दिली तुम्ही ताकद दिली देवदास भाऊ दरेकर निवडून आले आणि निवडून आले तर पक्षानं ताकद दिली त्यांना गटनेत्या आणि गटनेत्या केल्यानंतर पाहतो आंबेवच नसतं जिल्हा असेल खेड असेल अन्य तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात तिथे खेचून आणायचं काम देवदासच्या माध्यमातून सांगायचं मग ती बघितलं नाही तर मग अशी केलं कुठल्या तरी समाजाचं काम 20 लाख सिंपी समाज जुनं मंदिर पुढे गणपतीमध्ये त्याला 20 लाख रुपये अजूनच पाहिजे अजूनच देणार म्हणजे गावागावामध्ये 7 गावापासून लोक तर अजूनही देवदास दरेकरला विसरणार नाही कारण गावामध्ये निधी दिलेला आहे 7 गाव पटावाडी असेल बाकीची गावं असतील त्या गावामध्ये सुद्धा चांगल्याप्रमाणे कामं केली आणि म्हणून मला ही विनंती करायची आणि मी काय निधीची कामं करण्यासाठी किंवा नारळ फोडण्यासाठी आलो नाही हे तर आलं ना गावाचे माझे वेगळे संबंध आहेत अनेक वर्षापासून दुर्दैवानं तिकडे फारसं यायला जमलं नाही म्हणजे कार्यक्रमाला येत असतो म्हणजे देवाच्या कार्यक्रमाला वगैरे डोंगरावर पण गावात यायला मला वाटतं 2-3 वर्षानंतर पाहिल्यांदा ज्यावेळेला मला देवदासनी सांगितलं की घोडेकर आणि दोनमाळचा कार्यक्रम म्हटलं चला दोनमाळ असेल तर आपण जाऊ मला ग्रामस्थान मी नारळ फोडायला म्हणून आलो नाही नारळ फोडण्याची कामं पण नाही आहेत त्या निमित्ताने त्या गावच्या लोकांना सांगितलं तुमच्या सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या हे माझ्या दृष्टीने महत्वाचं होतं आणि आपण सर्वजण या छोट्याशा कार्यक्रमासाठी उपस्थित झालात आणि एवढंच आता विनंती करेल की तुम्ही पाहिजे तुम्ही अनुभव घेतला की शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य आपण जर विश्वास टाकला तर कशी कामं करतोय अशाच प्रकारचा विश्वास येणाऱ्या जिल्हा परिषद मतदार समितीच्या निवडणुकीमध्ये टाकावा कारण काय झालं दुर्दैव आमचं आहे खासदार नाही आमदार नाही जिल्हा परिषद त्यांच्याकडे आहे जिल्हा बँक त्यांच्याकडे आहे दूध संघ त्यांच्याकडे आहे मार्केट कमिटी त्यांच्याकडे आहे बँक त्यांच्याकडे पण आम्हाला जिथं तिथं संधी मिळते लहान पदावर का संधी मिळायला असे का मग त्यातून संधी